वाह वाह वाह, हे बघा खुशखुशीत. अमेझिंग चकल्या झालेले आहेत पाहू शकता. हा पूर्ण डब्बा आमचा चकल्यांनी भरलेला आहे आणि आता इथे प्रेझेंटेशनसाठी आम्ही अशा मस्त चकल्या काढल्या एवढ्या. आणि सोबतच पाहू शकता बाकीचे इन्ग्रेडियंट्स इथे आहेत. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ जो तुम्हाला बघायला भेटणार आहे तो असणार आहे चिवड्याचा. आणि चिवड्याचा स्पेशल मसाला सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. सो स्टे ट्यून. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सो डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. नमस्कार, अन्नपूर्णा बाई शोभामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजपासून आम्ही फराळाचं बनवणार आहे. तर आज बनवणार आहे आम्ही चकली, मस्त खुसखुशीत अशी चकली. तर चला बघूया. सुहाना चकलीचे पॉकेट 4 आहे. अर्धा अर्धा किलोचं एक पॉकेट आहे तर असे 2 किलो आहे. तर 2 किलोचे आम्ही चकल्या बनवणार आहे. आम्ही एका पॉकेटला 2-2 वाट्या पाणी असं घेतलेलं आहे. म्हणजे 8 वाट्या पाणी घेतलं, उकळायला ठेवलं आणि मग याच्यात जर जास्त होत असेल तर आम्ही एक 1/2 वाटे काढून ठेवू. साधारण 2.5 लिटर पाणी आहे, त्यात आपण थोडं 1/4 लिटर पाणी काढून ठेवूया. 2 लिटर पाणी आपण वापरू आणि लागेल असं नंतर गरम आहे. आणि आता ना थोडे तीळ घालते मी याच्यामध्ये. ओके, साधारण तीळ किती घालतोय आपण अंदाजाने आवडील असते? 1/2 वाटी. 1/2 वाटी तीळ, 1/2 वाटी तीळ घातले. म्हणजे हे चकलीवरती छान असे ते छान दिसतात. सगळं याच्यामध्ये असतच. ओके, काय करायलाच लागत नाही. एकदम इझी टू मेक चकली आपण बनवणार आहोत. पॉकेट मध्ये लिहिलं की गरम तेल थोडं टाका म्हणून, पण आम्ही नाही टाकणार आहे कारण आम्हाला ना अशी मस्त छान कुरकुरीत अशी चकली पाहिजे. तर नाही टाकलं तरी आम्ही दरवर्षी टाकत नाही टाकलं तरी चालेल. फक्त उकळलं पाणी की त्याच्यामध्ये आपण हे करून टाकायचं, पीठ उकड घ्यायची, पिठाची उकड घ्यायची आणि झाकून ठेवायचं 10-15 मिनिट. त्याच्यानंतर चकल्या करायला बसायचं. ओके, तर दिवाळीत पण डायट वाले चकले आपण बनवणार आहोत. तर भाजलेले चकले तयार झाले तर या खायला. अरे वा, पाणी मस्त उकळलंय. तिळाचं तेल पण उतरलंय मम्मी पाण्यात. मी थोडं ना पाणी काढून ठेवते, त्याच्यानंतर मग परत टाकू. लागेल तर आपण बघतोय एक एक करून. आपण 2 किलो पीठ जे आहे ते टाकतोय. हे 3 पॅकेट टाकले तर ते आपण एकत्र करून घेतोय आणि मग चौथं शेवटचं. म्हणजे थोडक्यात काय तर एका 1/2 किलोला 1/2 लिटर पाणी असा अंदाज झाला. लागलं पाणी तो जो टाकू शकतो कारण आपण काढून ठेवलेलंच आहे ना. लागतच ते पाणी. मग आता हे उकळ घेऊन आपण किती वेळ? 10-15 मिनिट आपण झाकून ठेवायचं. अच्छा, म्हणजे ते सगळं वाफीने थोडस शिजल्यासारखं होईल. ओके, छान पैकी मस्त मग मळून घ्यायचं आणि चकल्या तळायच्या आणि तळायच्या. वा, त्याचा एकदम सुटला. म्हणजे पिठामध्ये ओवा वगैरे सगळंच आहे, त्याचा पण एकदम सगळा सुगंध दरवळत. पाणी लागतं हे आम्ही परत आता पाणी घालतोय ना कारण ते पाणी बरोबरच ठेवलं होतं. एका पॉकेटला 2 वाट्या पाणी, त्याप्रमाणे हे 8 वाट्या पाणी ठेवलं. ओके, तर ती वाटी जी आहे ती जवळपास 350-300 ml आहे. म्हणजे पाकिटावर लिहिलं पण आहे 400-600 ml पाणी लागेल. तर बरोबर 600 ml प्रत्येकाला असं या हिशोबाने पाणी लागलेलं आहे आपल्याला. आणि आता हे फुगत हे पीठ चांगलं मस्त. अच्छा, आता फुगेल झाकून ठेवले 10-15 मिनिटांनी काढून छान मळायचं मस्त पैकी. ओके ओके, हे पीठ जे आहे ते व्यवस्थित एकत्र केलंय. आता हे झाकून ठेवून द्यायचं, ताट ठेवून देऊ. मग आपण 10-15 मिनिटांनी चकली करायला घेऊया काढायला, तेव्हा मग तुम्हाला दाखवणार आहे. ओके, आपल्या सोबत आले आहेत रेशमा मयेकर, दी अँकर, स्पोर्ट्स अँकर, ज्या आज चकल्या बनवणार आहेत. आमच्याकडे नेहमी असे स्पेशल लोक येतात, तर मम्मींचं खूप फेवरेट काम आहे दिवाळीचा फराळ बनवणं. आणि आपण बघतोय आपण आहे ना, हे वाफाळलेलं पीठ आहे ऑलमोस्ट. आपण थोडं थोडं घेऊन
थंड पाण्याचा हात घेऊन मळायचा आहे ना. म्हणजे मला तेच सांगायचं होतं की आम्ही पाहिलं होतं की नॉर्मल पाण्यामध्ये मळत होते पण मावशीने तसं न करता वाफाळलेल्या पाण्यामध्ये मग ते पीठ टाकलंय बरोबर. त्याच्यामुळे तुमच्या ज्या चकल्या आहेत त्या एकदम कुरकुरीत होणार आहेत, म्हणजे त्या रिझनमुळे खुशखुशीत होणार. तर हे बघा अन्नपूर्णा सध्या काय करत आहेत, त्या अतिशय चेहऱ्यावरती प्रसन्नता घेऊन हे सर्व करत आहेत. म्हणजे आम्ही असे वैतागलेले एक्सप्रेशन घेऊन करतो. मावशींचं फेवरेट आहे हे सगळं, एकदम मावशींचं हे सगळं फेवरेट आहे आणि खूप प्रेमाने आणि आनंदाने करतात आणि त्यापेक्षा दुप्पट प्रेमाने आणि आनंदाने सगळ्यांना खाऊ घालतात. चांगल्या होतात. तर चकली करण्याचं एक बेसिक नुस्खा हा आहे की पीठ जे आहे ते व्यवस्थित कन्सिस्टंट मळून घ्यायचं, म्हणजे त्यास एक सलग छान चकल्या होतात. आणि ह्या रेशमाताई बघा मान हलवते. बघा एक गोळा असा मम्मीने छान मळून घेतलाय आणि तोपर्यंत तिकडे दुसरा लॉट मम्मी मळायला घेत आहे. बेसिकली काय 2 किलोचं पीठ आहे ना, तर असे कमीत कमी मला वाटतं 7 ते 8 गोळे बनतील ना मम्मी. आणि मग आपण चकल्या पाडायला घेऊ. हे चकलीचं जे पीठ आहे उकड घेतलेलं ते असं छान मळून घ्यायचे. आपण प्रमाणात पोळे करून घेतलेत आणि हे बघा आपण चकल्या पाडायला सुरुवात केली आहे आणि एकदम छान मळून घेतल्यामुळे हे जे बघतोय आपण ही चकली तुटत नाही आहे. चकल्या पाडून झाल्यानंतर आपण जे तेल आहे ते अगोदरच तीव्र आचेवरती गरम करून ठेवायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये चकल्या सोडल्या. बेसिकली काय, चकली सोडल्या सोडल्या ती चकली वर आली पाहिजे, तर मग ते टेम्परेचर जे आहे तेलाचं ते योग्य प्रकारे झाल्याचं आपण समजू शकतो. आणि त्याच्यानंतर जे आहे जोपर्यंत त्या चकलीच्या भोवती जे बुडबुडे थांबत नाहीत तोपर्यंत ती चकली जी आहे ती आपल्याला डीप फ्राय करायची आहे. अशी केल्याने ती चकली जी आहे ती कुरकुरीत आणि छान बनते आणि ती तुटत देखील नाही. तर हे बघा आम्ही आता असं एवढ्या चकल्या ज्या आहे ते सगळं सायमल्टेनियसली सुरूच होतं आणि चकल्या तळण्याचं देखील काम एका साईडने सुरू होतं. तर आपण बघतोय की हे बघा चकलीच्या भोवतालचे सर्व जे बुडबुडे आहेत ते सर्व थांबलेत, त्यामुळे आता ही जी आहे आपण अजून थोडा वेळ ठेवणार आहोत गरम तेलामध्ये आणि नंतर जी आहे ती चकली आपण काढून घ्यायची आहे. आता ह्या चकल्या संपूर्णपणे तळल्या गेलेल्या आहेत आणि त्या आता आपण छान झाऱ्यामध्ये काढून घेतो आहे आणि ते तेल जे आहे ते पूर्णपणे खाली पडू द्यायचं, जेणेकरून कमीत कमी तेल जे आहे ते चकल्यांसोबत राहील आणि अशा प्रकारे आपण पुढच्या चकल्या देखील करूया आणि तळू देखील या. हात भासतो टाकताना तर आपण याने टाकायचं उलट त्याने मोडत पण नाही आणि छान त्याच्यामध्ये ठेवल्या जाते कढईमध्ये. अन्नपूर्णाबाई शोभामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या नवीन नवीन आयडियाज नेहमीच बघता येतील, त्यामुळे येस न्यू रेसिपीज आणि न्यू आयडियाज. सो डू सबस्क्राईब आवर युट्यूब चॅनल. चकल्या आमच्या तयार झालेल्या आहे बघा तुम्ही, आणि तुम्ही पण करून बघा आणि या खायला आणि पाहिलं जा.